आजही 24 तास एक पाऊल पुढे. एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मैयप्पन आणि राज कुंद्रा यांना क्लीन चिट मिळाली आहे. द्विसदस्यीय समितीने आपला अहवाल बीसीसीआयकडे सादर केला. यात या दोघांविरोधात कुठलेही पुरावे मिळाले नाहीत आणि त्यामुळेच त्यांना क्लीन चिट देण्यात आली. त्याचप्रमाणे श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट तसंच राजस्थान रॉयल्स विरुद्धही कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. इंडिया सिमेंटला क्लीन चिट मिळाल्यानं बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा बीसीसीआयमध्ये परत येण्याचा मार्ग मोकळा झालाय. हा रिपोर्ट आता आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलकडे सोपवला जाईल आणि त्यानंतर यावर 2 ऑगस्टला अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. इफ वी कॅन हेल्प देम टिल द लास्ट वी विल ट्राय अँड दिस इज व्हॉट आवर स्टँड अँड दॅट्स वाय वी आर we have got the papers here. I don't think it may take time. We have decided the papers that what is the modus operandi. That modus operandi, if you want now, I don't think so, tomorrow, day after, you can come and you can find out or we can make it public. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विनीत डंभारे यांच्याकडून. विनीत, काय सांगता येईल, एन श्रीनिवासन यांचा परतीचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण गुरुनाथ मैयप्पन त्यांचे जावई, त्याचप्रमाणे इंडिया सिमेंट आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध कुठलेही पुरावे न आढळल्यानं द्विसदस्यीय पक्ष समितीनं क्लीन चिट दिलेली आहे आणि त्यामुळेच एन श्रीनिवासन यांचा परतीचा मार्ग मोकळा झालेला आहे असं म्हणता येत आहे. काय नेमकी माहिती आहे? निश्चित म्हणताय हेमाली, की ज्या प्रकारे आय पी एल स्पॉट फिक्सिंगचं जे प्रकरण उघडकीस आलं होतं त्यानंतर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्व संपूर्ण हादरून निघालं होतं. त्यामुळे कुठेतरी असं ग्राह्य धरलं जात होतं की कदाचित त्यामधून एखादे जे फिक्सिंगमध्ये बडे मोठे मासे गळायला लागलेत ते दोषी आढळतील. मात्र तसं झालं नाही. जी द्विपक्षीय सदस्य समिती नेमण्यात आली होती, जे जज होते रिटायर्ड जज, त्यांनी जो रिपोर्ट बीसीसीआयकडे सादर केला त्यामध्ये जे पुरावे जे त्यांनी पाहिले त्यांची माहिती त्यांच्या हाती आली. त्यानुसार एकच त्यांच्या त्यांना लक्षात आलं की जे ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते, जसं गुरुनाथ मैयप्पन जो सीईओ होता इंडिया सिमेंटचा, त्याच्याविरुद्ध जे आरोप होते बेटिंग केल्याचे आणि फिक्सिंगचे, त्यानंतर राज कुंद्रा शिल्पा शेट्टीचा नवरा, यांच्याविरोधातले जे आरोप होते ते सिद्ध झालेले नाहीत हे त्यांच्या ज्या रिपोर्टमध्ये क्लिअर झाले आणि त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्यात आली. त्यामुळे निश्चित म्हणता येईल की आता जे बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन जे काही काळ या पदापासून दूर होते बीसीसीआय अध्यक्षपदापासून, त्यांच्या परतीचा मार्ग मात्र या वेळी आता खुला झालाय त्यांच्याकरता. त्यांना एक संधी आहे. नक्कीच एन श्रीनिवासन यांना संधी आहे. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर एक प्रश्न क्रिकेट रसिकांच्या मनात उपस्थित होतो, तो म्हणजे एवढं स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण गाजलं, एवढी मोठमोठी नावं यात अडकली, त्यानंतर अगदी चौकशी समिती नेमली जाईल, निपक्षपातीपणे चौकशी केली जाईल असे सगळी हवा निर्माण केली गेली आणि आता या सगळ्यांना क्लीन चिट देण्यात येते. नेमका हा चौकशीचा फार्स कशासाठी असा प्रश्न क्रिकेट रसिकांच्या मनात उद्भवणं स्वाभाविक आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? निश्चित म्हणता येईल यामध्ये साटलोटं आहे दोन्ही पक्षांचं. जे रिटायर्ड जज होता आणि जे आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल आणि बीसीसीआयची वर्किंग कमिटी आणि जे सध्याचे कार्यकारी अध्यक्ष जगमोहन दालमिया, कारण की काही महिन्यातच बीसीसीआय इलेक्शन होणार आहे, त्यामध्ये सर्वांनाच आपापली जबाबदारी आणि आपापली पदांची सर्वांना लालसा आहे आणि त्याचप्रकारे तयारी सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण शमवून आणि ज्यांना पुन्हा एकदा संधी आहे, कारण की एन श्रीनिवासन पुन्हा एकदा बीसीसीआय अध्यक्षपदासाठी उभे राहणार आहे, ते रेसमध्ये आहे, तसं जगमोहन दालमिया यांनाही बीसीसीआय कमिटीमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचं आहे, जगदाळे आहेत, शिर्क असे बरेचसे कमिटी मेंबर्स आहेत ज्यांना बीसीसीआयचं इलेक्शन त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं. त्यामुळेच कुठेतरी हे फिक्सिंगचं प्रकरण झटपट गुंडाळण्यात आलं आहे, कारण की आता जर एक माहिती ज्या प्रकारे आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी बीसीसीआयची ही जी रिपोर्ट आलेली आहे त्याबाबत आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी शंकाही व्यक्त केली की ही हा रिपोर्ट जो आहे तो घाई गडबडीत उरकण्यात आलेला आहे. नक्की घाई गडबडीत कुठेतरी हा रिपोर्ट उरकण्यात आलेला आहे अशा संशयाला जागा आहे. विनीत, आमच्याशी असेच संपर्कात राहा. 24 तास एक पाऊल पुढे.